काय परिस्थिती आहे? महाराष्ट्रामध्ये सरकार नाही आहे, महाराष्ट्रामध्ये केवळ भ्रष्टाचार आहे. कोविडच्या काळामध्ये या ठिकाणी सामान्य माणूस होरपळत होता. आमचे बलुतेदार, अलुतेदार, छोटा माणूस, गरीब माणूस, प्रत्येक व्यक्ती टाहो फडत होता. मोदीजींनी रेशन दिलं, तो सामान्य माणूस या सरकारला म्हणत होता, अरे काहीतरी मदत आम्हाला करा, काहीतरी मदत आम्हाला करा. या सरकारनं या छोट्या माणसाला एका नव्या पैशाची मदत केली नाही. पण या सरकारला कोणाचा पुळका आला? कॅबिनेटमध्ये एक प्रस्ताव आला, म्हणाले या कोरोनाच्या काळामध्ये दारूची दुकान आणि बार बंद असल्यामुळे त्यांचं फार मोठं नुकसान झालंय, म्हणून त्यांच्या लायसन्सची फी भरण्याकरता त्यांच्या जो पैसे नाही आहेत ते फार गरीब झाले आहेत, ते आता भिकारी झाले आहेत, म्हणून त्यांच्या लायसन्सची फी 50% करा. बार मालकांची लायसन्सची फी 50% केली. मला सांगा, तुमच्या घरपट्टीची 50% व्हॅल्यू केली? तुमचा टॅक्स 50% कमी केला? तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल 50% कमी केलं? 50% सोडा, 1% देखील यांनी कमी केलं नाही. एवढंच नाही, यांना संवेदना कुणाची? म्हणाले इंग्लिश दारूवरचा टॅक्स फार जास्त आहे, त्यामुळे खूप नुकसान होत आहे. इंग्लिश दारू पिणारे जे गरीब गरीब लोक आहेत, त्या गरीब गरीब लोकांना फार त्रास होतो आहे, त्यामुळे इंग्लिश दारूवरचा टॅक्स 50% कमी. का बेवड्यांचं सरकार आहे? कोणाकरता संवेदना आहेत तुम्हाला? आणि हे इतके नौटंकीबाज लोक आहेत, इतके नाटकी लोक आहेत, पेट्रोल डिझेलच्या किमतीवर रोज या ठिकाणी आंदोलन करतात. माझा सवाल आहे यांना, माझा सवाल आहे, महाराष्ट्रामध्ये जे पेट्रोल विकलं जातं त्यातले 52 रुपये तुमच्या तिजोरीत येत आहेत. आहे हिंमत कमी करायची? 52 रुपये तुमच्या तिजोरीत येत आहेत. अरे ज्यावेळी हे दर वाढले, भाजप शासित प्रत्येक राज्याने दर कमी केला, केंद्र सरकारने दर कमी केला, 10-10, 15-15 रुपयांनी दर कमी झाला. महाराष्ट्र एकमेव राज्य आहे, फुटकी कवडी देखील कमी केली नाही. 52 रुपये आपल्या खिशात टाकायचे आणि परत नौटंकीबाद सायकलवर चालले आहेत, पेट्रोलचे भाव कमी करा, पेट्रोलचे भाव कमी करा. अरे नाही, मनाची जनाची तर मनाची तर तुम्हाला वाटली पाहिजे किती निर्लज्ज लोक आहेत, की ज्यांना खऱ्या अर्थानं ही नौटंकी करताना लाज देखील वाटत नाही. आणि म्हणून बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आज ही अवस्था आहे महाराष्ट्रामध्ये, सरकार नावाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि या सरकारमध्ये शिवसेनेची गत तर इतकी वाईट आहे, त्यांना मुख्यमंत्री मिळाले पण त्यांना एकूण बजेट किती? 100% बजेटपैकी 20% बजेट देखील शिवसेनेला नाही. सगळं बजेट घेऊन गेली एनसीपी, उरलं सुरलं दिलं काँग्रेसला आणि यांना दिले टाळू, करा भजन. सीताराम 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 जय सीताराम. एक नवा पैसा देखील यांना दिला नाही.